गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणाऱ्या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत उभे असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्यानं गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवाव्यात. तसंच कोकण हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं 2 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात आव्हाड रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिलंय. एरवी रात्री 1 नंतर मुंबईतून कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेगाड्या बंद करण्यात येत असतात. या गाड्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुरू होतात, त्यामुळे अनेक प्रवाशांची कुचंबणा होत असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील गणेश भक्त मुंबईत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. रात्री उशिरानंतर त्यांचे भरतीचे मार्ग रेल्वे बंद झाल्यानं खुंटतात. हा भाविक वर्ग सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानं ज्यादा पैसे खर्च करून घरी परतणं त्यांच्यासाठी अवघड असतं. परिणामी त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी कोलकात्यात नवरात्र उत्सवात ज्या पद्धतीनं दिवसरात्र रेल्वे सेवा सुरू ठेवतात, त्याच धर्तीवर मुंबई आणि उपनगरात सबंध रात्रभर रेल्वे वाहतूक सुरू ठेवावी अशी मागणी केली असल्याची माहिती डॉ आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माननीय रेल्वे मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक जण मुंबईत गणपती बघायला जातात, येताना त्रिधा तिरपीट होते, कारण काय ट्रेन नसतात. त्याच्यामुळे मुंबईतला गणेशोत्सव साजरा होईपर्यंत मुंबईत ट्रेनची वाहतूक 24 तास चालू ठेवावी, जेणेकरून लोकांना गणपती दर्शन करताना अडचणी येणार नाहीत आणि ते सुरक्षित आपल्या घरी जाऊ शकतील. तसेच कोकणातल्या सध्याच्या रस्त्याची परिस्थिती पाहता कोकण रेल्वेने पुढील काही म्हणजे उद्यापासूनच अधिकच्या 2 गाड्या सोडाव्यात, जेणेकरून लोकांना आपल्या घरी गणपती उत्सवासाठी कोकणवासियांना जाता येईल आणि तशी सोय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करावी. अशा प्रकारच्या 2 मागण्या आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत, आज त्या पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू. त्याचबरोबर महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती पाहता जसं कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला आहे, तसाच दुष्काळ महाराष्ट्राने जाहीर करावा अशी आम्ही मागणी करतो आहोत.